शिवसेनेनं एकामागून एक आपल्या जुन्या मित्रपक्षांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्ररेखातून आधी आठवले, काल जानकर आणि आज राजू शेट्टींवर शिवसेनेनं हल्लाबोल केलाय. राजू शेट्टींचा सल्ला उंदराच्या बिळातील चार शेंगा या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून शिवसेनेनं शेट्टींचा समाचार घेतलेला आहे. एनडीए मधून बाहेर न पडण्याच्या शेट्टी यांनी शिवसेनेला दिलेल्या सल्ल्याची देखील खिल्ली उडवण्यात आलेली आहे. एकीकडे एनडीएवर टीका करता करता दुसरीकडे शिवसेनेला सल्ला देता काय, असं गौडबंगाल तरी काय आहे, असा सवाल अग्ररेखातून उपस्थित करण्यात आलाय. आठवले, जानकर, शेट्टी, मेटे यांची मजबुरी असल्यानं भाजपची साथ धरावी लागल्याचं या अग्रलेखात नमूद करण्यात आलंय. मिळतील त्या चार शेंगा आपल्या बिळात नेऊन ठेवणाऱ्या उंदरासारखी या मंडळींची मनोवृत्ती झाली आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. याआधी सोमवारी रामदास आठवले आणि काल राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना टार्गेट करण्यात आलं होतं. पाहूयात आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राजू शेट्टींवर काय टीका करण्यात आली आहे. आठवले, जानकर, शेट्टी, मेटे यांची एक मजबुरी असल्यानं त्यांना भाजपच्या पितांबराचा सोगा धरावा लागला. मिळतील त्या चार शेंगा आपल्या बिळात नेऊन ठेवणाऱ्या उंदरासारखी या मंडळींची मनोवृत्ती झाली आहे, पण स्वतः राजू शेट्टी भाजप सरकारवर खुश आहेत का, मोदी सरकारवर ते कसे नाराज, या बातम्या येत असतात. राजू शेट्टी स्वतः रालोआवर तोंडसुख घेतात व त्याच तोंडानं शिवसेनेनं रालोआतून बाहेर पडू नये असा सल्ला देतात, हे काय गौडबंगाल. शेट्टी यांनी मोदी सरकार विरोधात गर्जना केल्या तेव्हा राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांना फटकारलं होतं. शेवटी काय, बिळात नेण्यासाठी त्यांच्याही तोंडी चार शेंगा लागल्यानं महाराष्ट्रातील समस्त शेतकरी वर्गाचं त्यांच्या लेखी भलं झालं असं मानायला हरकत नाही. राजू शेट्टींचा सल्ल्याबद्दल आभार. राजूभाई, आपण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून घ्यायचं, बघा की आपण बघतोय. सामनाच्या अग्रलेखातून गेले चार दिवस त्यांचे जे मित्रपक्ष होते त्यांच्यावरती टीका करण्यात आलेली आहे. सोमवारी आपल्याला आठवतं आठवलेंवर टीका करण्यात आली होती, बुधवारी जानकरांवर, तर आज राजू शेट्टींवरती टीका करण्यात आलेली आहे. केवळ चार शेंगांसाठी, उंदराच्या बिळातल्या ह्या चार शेंगा त्या मिळवण्यासाठी त्यांची काहीतरी मजबुरी असावी म्हणून भाजपात गेल्याचं शिवसेनेच्या या अग्रलेखात म्हणण्यात आलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.